महानगरपालिका प्रशासनातर्फे विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश संबंधित कर्मचाऱ्यांना दिले आहेत. मात्र सदरची कारवाई महानगरपालिकेतील कर्मचारी करीत नसून पोलीस विभागातील होमगार्ड करीत असल्याचं चित्र सध्या धुळेकरांना पाहावयास मिळत आहे. याची खंतही धुळेकर नागरिक व्यक्त करतायत. कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला असून देखील त्याचा धोका मात्र सुरूच आहे. त्या पार्श्वभूमीवर हा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पोलीस प्रशासन मनपा प्रशासनातर्फे विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला जात आहे. मात्र या कारवाईत दंडात्मक कारवाईच्या पावत्या फाडणारे कार्यालयात बसून दुसरेच पावत्या फाडताना दिसताय. धुळे पोलीस विभागाच्या हद्दीतील आझादनगर पोलीस ठाण्याअंतर्गत शहरातील पारोळा चौपुल येथे विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. या कारवाईत पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांचा समावेश आहे. मात्र कारवाई पोलीस करताय आणि दंड वसुली धुळे महानगरपालिकेच्या पुस्तकाच्या पावत्या देऊन होते. त्यात काही होमगार्ड कडून विनामास्क फिरणाऱ्यांस विचारपूस करून बिनधास्त जाण्यास सांगण्यात आल्याचंही चित्र आमच्या कॅमेरामॅनने टिपलंय. असं असेल तर दंड वसूल का? याच्यातून काय साध्य होणार असाही प्रश्न धुळेकर विचारतायत.